आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा. आयोजन मधुकर पवार क्रीडा बहुउद्देशीय मंडळ बार्शी टाकळी यांच्या वतीनं संपन्न झाला. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा दिनांक 24 जानेवारीपासून 27 जानेवारीपर्यंत गुलाब नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शी टाकळी येथे पहिल्यांदाच होणार असून या कबड्डी स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू राष्ट्रीय कबड्डीपटू सहभागी होणार असून कबड्डी खेळाडू 14 महिला टीम त्याचबरोबर पुरुषांच्या 17 टीम्स सहभागी होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र मुंबई पुणे कोल्हापूर सातारा रत्नागिरी दिल्ली कर्नाटक हरियाणा मध्य प्रदेश सिकंदराबाद छत्तीसगड तेलंगणा येथील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांच्या स्वागताची व्यवस्था मोठ्या थाटामाटात प्राध्यापक वासुदेवराव नेरकर, प्राचार्या मधुकरराव पवार, प्राध्यापक आदित्य पवार, PS राठोड, प्राध्यापक मनोज राठोड, मंगेश चव्हाण हुसे सर त्याचबरोबर शाळेचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी केलं आहे अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर मधुकर पवार यांनी दिली. पातूरहून निलेश किरतकार. स्टेजच्या बाजूचं पुरुषांसाठी मधात दुसरं ग्राउंड महिलांसाठी आणि तिसरं ग्राउंड पुन्हा पुरुषांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा दोन्ही सत्रात होणार आहे. 24 तारखेला उद्घाटन झालं आणि दुपारी पुन्हा 3:30 ते 10 वाजेपर्यंत अशा प्रकारे 4 दिवस या स्पर्धा चालणार आहे. त्याचप्रमाणे मी आमचे सहकारी सगळ्यांचा परिचय या ठिकाणी देतो. श्री वासुदेवरावजी नेरकर, सचिव अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन. श्री आईर साहेब हे अकोला जिल्हा कबड्डी लेसोचे पदाधिकारी. प्राध्यापक PS राठोड, प्रसिद्धी प्रमुख मधुकरराव पवार क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ बासिका. प्राध्यापक मनोज जाधव. प्राध्यापक बिस्मिल्ला खान, सहसचिव मधुकरराव पवार क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ बासिक आहे. आदित्य पवार प्राध्यापक आहे, माझ्या मुलगा MSc PGS मध्ये झालाय या कॉलेजमध्ये.